बांधकामाचा करार ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्याने फ्लॅटच्या ताब्याबाबत विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला जबरदस्तीने गाडीत टाकून ऑफिसला नेऊन हॉकी स्टिक व फावड्याच्या दांड्याने मारहाण करणाऱ्या बिल्डरला पोलिसांनी सोमवारी अटक केली. मोठा कांदा येथील उद्देश टेंबे यांचे सासरे काशीराम शंकर ठोकळ यांचा उल्वे येथील सेक्टर 16 प्लॉट नंबर 135 क्षेत्र 150 चौरस किलोमीटर असणारा भूखंड अमन डेव्हलपर्स मार्फत मालक मनोज कुमार सिंग यांना बांधकामासाठी दिला होता. या व्यवहारात त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या व्यवहाराची पॉवर ऑफ अटॉर्नी उद्देश टेंबे यांच्याकडे होती. सदर करारात बांधकाम ठरवून दिलेल्या वेळेत व अटी शर्तीप्रमाणे न केल्याने याबाबत मनोज सिंग यांना वारंवार विचारणा केली, मात्र त्यांना सिंग यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे टेंबे यांनी सिंग यांच्या विरोधात रेरा मध्ये तक्रार दाखल केली. त्याचा राग मनात धरून बिल्डरने टेंबे कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला. जानेवारी 2022 मध्ये उद्देश टेंबे सदर बांधकामाच्या ठिकाणी पाहणीसाठी गेले असता मनोज सिंग यांच्या 7 ते 8 बॉडीगार्ड्सने त्यांना हॉकी स्टिक, फावड्याचा दांडा व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. तसेच जबरदस्तीने ऑफिसला नेऊन मनोज सिंग व त्यांच्या बॉडीगार्ड्सने पुन्हा मारहाण केली. या संदर्भात नाभाशेवा पोलीस ठाण्यात मनोज सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पोलीस कारवाईच्या भीतीने मनोज सिंग फरार झाला होता. अखेर सोमवारी त्याला पोलिसांनी अटक केली. मनोज सिंग याला मंगळवारी पनवेल कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज सिंग याने अशा प्रकारे अनेक जणांना लाखोंचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आज बिल्डर मनोज कुमार सिंग याला अटक करून काल अटक केला त्याला. आज त्याला कोर्टात 2 वाजता हजर केला आहे. त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. 9 तारखेला त्याला पुन्हा हजर करणार आहे. पुन्हा अजून कोणाच्या केसेस असतील तर NRI पोलीस स्टेशनला भरपूर केसेस झाल्यात त्याच्या विरुद्ध, तर कोणाच्या असतील अजून तर त्यानेही NRI पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करा. ही विनंती. अमन डेव्हलपर साहेब मनोज कुमार सिंग, 2015 में मेरा बुकिंग है 22 लाख रुपये दे के. अभी तक 1 साल बोला था बुकिंग के लिए, पोजिशन देने के लिए, अभी तक दिया नहीं है. और कई बार धमकी दे के चुप करा दिया. हम लोग चुप रहे, इनका भी है 22 लाख रुपये का बाकी है. मैं आज NRI में जा रहा हूँ कंप्लेन करने के लिए वापस. मेरा नाम रोहित गुप्ता है. मेरे पापा से 2018 में 22 लाख रुपये लिया और बोला कि 2020 में आपको पोजिशन दे दूँगा फ्लैट का. बट जब 20 का आने वाला हुआ तो फिर वो आगे के आगे डेट दे के देते गया. फिर बाद में जब हम लोग गए वहाँ पे तो फिर धमकी देने लगा, पैसा नहीं दूंगा, आपने मुझे पैसा दिया नहीं, ऐसा करके फ्रॉड कर लिया. बोले जो करना है करो. और हम लोग आज सब परेशान हैं. हम लोगों ने सब मिलके फिर आज कंप्लेन करके आप कोर्ट में लेके आए. अभी आगे देखो क्या होता है. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.